करून देणारी शक्ती किंवा वलय ते स्वाधिष्ठानचं, पण कुंडलिनी याच्याही पलीकडे राहते. कुठे येते तर आपलं जे लिंग आणि उदत्व आहे त्याच्या सेंटरमध्ये ती कुंडलिनी शक्ती लीन असते. म्हणजे कुंडलिनी आपली बॅटरी आहे, आपली शक्ती आहे. तिला चार्ज कसं करायचं? तिला चार पातळ्या आहेत, चतुष्पदी म्हणतो ना आपण. काय त्या चतुष्पदी शक्तीने करायच्या? ती शिवापासून विलीन होते, या साकार रूपात येते आणि साकार रूप पुढे पुढच्या पिढ्यांना दान म्हणून देते, कुटुंब व्यवस्था वाढवते, निसर्ग वाढवते, प्रकृती वाढवते, समृद्धी आणते. ही शक्ती चार पेटल्स आहेत तिला या मूलाधार चक्राला, जिथे कुंडलिनी राहते त्याच्या जवळच मूल आधार. शब्द सांगतो, माझं मूळ स्रोत काय त्याची जाणीव करून देणार. हा तिला चार पेटल्स आहेत, पाकळ्या आहेत, असं कल्पना करा की तिथे जी शक्ती आहे ती फुल स्वरूपात आहे. उमलते सर्व, उमलते किंवा बंद असत. बंद फूल आपल्याला आवडतं का? आपण देवाला वाहतो का? चराचरा जर शक्ती आहे म्हणजे मी पण शक्ती आहे, मी पण देव आहे, मग माझ्यातली शक्ती का उमलत नाही? तिला ओपन करणं, तिला उघडणं माझंच काम आहे. त्याला चार पाकळ्या का आहेत? तर चार पुरुषार्थ प्रत्येकाला सांगितले. पुरुषार्थ लिंग या अंगाने नाही, स्त्री पुरुष या अंगाने नाही, आत्मा शक्ती देवत्व या अनुषंगाने. काय पुरुषार्थ आहे? चार धर्म प्रत्येकाने जगायचं. मी जे रूप घेतलं आहे आणि त्या रूपाच्या अनेक कला, 14 विद्या 64 कला, या कळांची जाणीव करून देणाऱ्या त्या चार कळा मुलाधार धर्म अर्थ काम मोक्ष. आपलं कार्य काय आहे? तर ती कुंडलिनीचं उत्थान करायचं आहे, इथे शिवाशी एकरूप करायचं आहे आणि पुन्हा जागेवरून तिथे राहून कंट्रोल करायचं आहे. कारण वाटचाल कुठून होते? शक्ती तिथून काढून टाकली आणि इथे बसवली तर बुद्धीने तुम्ही खूप काही म्हणाल. क्रिया शून्य. मग पहिला टप्पा जे जमेल ते. दुसरा टप्पा काय व्हायला हवी मला माझ्या आयुष्यात त्याचा भाव. Thank you.
शंभोचा व शिवाच्या शक्तीचा व पंकोरेचा माथा पण हलका झाला आता फिलिंग झाला.